तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची पडताळणी दरम्यान धुळे शहर जुना आग्रा रोड लगत अलगो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांना थांबवून त्यांच्या वाहनावर ऑनलाईन दंड नको असेल तर 200 रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी करून 200 रुपये लाचेची रक्कम स्वतःसाठी धुळे शहरातील अलगो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर स्वीकारताना त्यांना आज रोजी रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ट्रॅफिक हवालदारवर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांना येथे ड्युटीज असलेल्या ट्रॅफिक पोलिसांचा नेहमीचा पैसे वसुलीचा त्रास होत असल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 2 मे रोजी लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून ही कारवाई केली असल्याचे प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तक्रारदार जे की 40 गावचे रहिवासी आहेत ते धुळ्याहून 40 गावला ये जा करत असतात त्यांच्या कामानिमित्त, तर त्यावेळेस त्यांच्याकडे ते मोटरसायकलने ये जा करतात त्यांच्याकडे सगळे वाहनांचं कागदपत्र वगैरे सगळे असताना पण तहसील चौकातले पोलीस ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडे त्यांची अडवणूक करून ऑनलाईन दंड जास्तीच रकमेचा देण्याचं धमकी देतात आणि पैसे वसुली करतात अशी त्यांची तक्रार होती. त्यांनी काल दिनांक 2/5/2023 रोजी आपल्याकडे तशी तक्रार दिली होती. त्या तक्रारीप्रमाणे आज दिनांक 3/5/2023 रोजी पडताळणी करण्यात आली. तर पडताळणी दरम्यान तहसील चौकातील ट्रॅफिक कर्मचारी तहसील चौक अँग्लो उर्दू हायस्कूल त्याजवळचे ट्रॅफिक कर्मचारी उमेश सूर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे सर्व कागदपत्र असताना ऑनलाईन दंड मागित म्हणजे ऑनलाईन दंड करेल अशी धमकी दिली आणि त्या बदल्यात त्यांनी 200 रुपयाची मागणी केली. धुळे ACBचे पोलीस उपाधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील 12 चौकातील अलगो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला. जागर जनस्थानसाठी नागिन मोरे, धुळे.